कृष्ण स्नेह किचन मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट मुलायम मेथी थेपला। सध्या बाजारामध्ये मेथीची भाजी खूप आली आहे, अगदी ताजा ताजा मेथीचे असे मेथी थेपले तुम्ही नक्की बनवून खा। तुम्ही बघू शकता किती छान मेथी थेपला आपला बनून तयार झालेला आहे। चला तर मग ह्या मेथी थेपल्याची रेसिपी पाहूया। मेथी थेपला बनवण्यासाठी मी एक मिक्सीचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत, 2 तुकडे आल्याचे घालून घ्यायचे आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे, 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर ओवा तुम्ही हाताने क्रश करून देखील टाकू शकता। 1 चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घालून घेऊया 2 चमचे सफेद तीळ, 1/2 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर, चवीनुसार 1 छोटा चमचा यामध्ये मीठ घालून घेऊया। मिक्सरला बारीक दळून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। आपण 3 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं, 3 कप गव्हाच्या पिठासाठी आपण येथे 5 चमचे बेसन घेणार आहोत। अशा प्रकारे 5 चमचे बेसन मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता 4 चमचे आपण यामध्ये दही घालून घेऊया। तुम्ही जर थेपले ट्रॅव्हलसाठी नेणार असाल तर दही थोडं कमी घातलं तरी चालेल। मी 1/2 जुडी मेथीची भाजी व्यवस्थित निसून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती आणि तिला असं बारीक कट करून घेतलेलं आहे। थेपला बनवताना मेथीच्या भाजीच्या पानापानांचा वापर करायचा आहे, जास्त देठ घ्यायचे नाहीत। पानापानांचा वापर केला की थेपला अगदी छान बनतो। आता बारीक कट केलेली मेथी आपण घालून घेतलेली आहे। आता 1/2 छोटी वाटी आपण यामध्ये कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर देखील मी बारीक कट करून घेतलेली आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तुमच्याकडे जर कस्तुरी मेथी असेल तर 1 चमचा यामध्ये कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घालून घ्यायची आहे। माझ्याकडे शिल्लक नव्हती म्हणून मी नाही घातली। आता सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। सर्व मसाले अगदी एकजीव होतील इतकं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा एक सॉफ्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी एक पिठाचा सॉफ्ट गोळा मळून घेतलेला आहे। हा पिठाचा गोळा जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारचा मी मळून घेतलेला आहे। आता पिठाला मी झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं छान रेस्ट करून दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे। आता याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहे। एकसारखे छोटे छोटे गोळे बनवून घेतले की थेपले अगदी एकसारखे बनतात। अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे मी बनवून घेतलेले आहेत। आता यातील एक गोळा घेऊया आणि हातावर छान असा प्रेस करूया। पिठाच्या गोळ्याला थोडंसं सुखं पीठ लावून घ्यायचं आहे, अगदी खूप पीठ लावण्याची देखील गरज नसते। पीठ छान मळलं गेलं की थेपला अगदी सहज लाटला जातो। आता थेपल्याला आपण लाटून घेऊया। हलकसं सुकं पीठ टाकून मी थेपला लाटून घेणार आहे। थेपले खूप पटकन भाजले जातात, त्यामुळं आधी आपण आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढे थेपले लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा पातळ थेपला मी लाटून घेतलेला आहे। अशाच प्रकारे सर्व थेपले आपण लाटून घेणार आहोत। सर्व थेपले आपले लाटून झालेले आहे। गॅसवर आपण तवा तापत ठेवलेला आहे, तवा देखील आपला छान तापलेला आहे। आता यावर घालून घेऊया थेपला। थेपला नेहमी हाय फ्लेमवरती भाजायचा आहे। हाय फ्लेमवरती थेपला भाजला की थेपला खूप सॉफ्ट होतो। उलट सुलट करून थेपला भाजायचा आहे। आता यावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे। थेपल्याला पलटी करायचं आहे, दुसऱ्या साईडनं देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। थेपला खूप झटपट भाजला जातो।
तुम्ही बघू शकता किती छान थेपला आपला बनून तयार झालेला आहे। अशा प्रकारे सर्व थेपले आपण भाजून घेऊया। खाण्यासाठी तयार आहे सॉफ्ट मुलायम मेथी थेपला। तुम्ही बघू शकता हा किती सॉफ्ट झालेला आहे आणि सहज तुटतो इतका तो मुलायम झालेला आहे। हा थेपला तुम्ही दही, टोमॅटो सॉस किंवा लोणचं किंवा तुमच्या आवडीची कुठलीही भाजी याबरोबर खाऊ शकता। हा थेपला तुम्ही ट्रॅव्हलमध्ये देखील घेऊन जाऊ शकता। 7 ते 8 दिवस हे थेपले खराब होत नाहीत। थेपला रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक्यू।